खालापूरजवळ इरसलवाडी या गावावर दरड कोसळली आणि खूप मोठी आपत्ती जी आहे ती या ठिकाणी येऊन या संपूर्ण गावावर आली आहे. रात्री साधारणतः 11:30 सुमारास ही संपूर्ण घटना घडल्यानंतर मंत्रालयामधलं आपत्ती व्यवस्थापन विभाग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात अलर्ट झालं आणि कामकाज जे आहे ते या ठिकाणी तत्काळ सुरू करण्यात आलं आणि आपल्यासोबत बाबासाहेब दुर्जळ आहेत ज्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत. काय परिस्थिती होती तेव्हा आणि आता काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय परिस्थिती सध्या या ठिकाणी आहे? नाही, आम्हाला 12:30 दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला की सदरची घटना घडली म्हणून. त्याच्या आधी एक तासभर त्या ठिकाणी घटना घडली होती. ताबडतोब आम्ही एनडीआरएफच्या जवळजवळ 60 जवान इमिडिएटली आम्ही रश केलं. ते 2 तासात त्या ठिकाणी पोहोचले आणि स्थानिक सुद्धा जिल्हा लेवलवरचे जेवढ्या कमिटी आमच्या टीम्स आहेत, रेस्क्यू टीम्स, त्याही त्या ठिकाणी पाठवलं. स्लीपर डॉग्स आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यानंतर स्वतः इतर मंत्री, उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी रश स्पॉटला रश झाले आणि आमची संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी होते. पण साधारणपणे 80 किलोमीटरवरती असणारं मुंबईपासूनचं ते इरसालवाडी नावाचं गाव, 228 लोक त्या गावामध्ये राहायचे आणि आता 70 ते 80 लोक सध्या ग्रुप एस्केप आहेत. बाकी ज्यांचा शोध बचाव कार्य सुरू आहे. दरड कोसळण्याचा असा हा प्रसंग आहे. गावसुद्धा उंच डोंगर उताराच्या माथ्यावर असल्यामुळे बचत कार्यासाठी आणि आमची टीम वाहनं पाठवण्यासाठी थोडीशी अडचण येत आहे. पण स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आणि बाकी आमचे पुनर्वसन मंत्री सगळे जिल्हाधिकारी फील्डवर असल्यामुळे प्रभावीपणे आमचं शोध कार्य त्या ठिकाणी सुरू. सर, पण एक सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की साधारणतः इथे आता किती लोक गाडले गेल्याची भीती आहे? साधारणतः या गावावर जो गाळ साचला आहे तो साधारण 10 ते 12 फुटाचा बोलला जातोय. एकूण किती मृतदेह जे आहेत या ठिकाणी सापडले? नाही, आतापर्यंत 10 लोकांच्या मृत्यूची नोंद आमच्याकडे आहे साहेब. जसं मी आपल्याला सांगितलं की 47-48 कुटुंब होती, 25 ते 28 कुटुंब घरं साधारणपणे बाधित आहेत. उर्वरित लोकांचा प्रॉब्लेम नाही आणि तीव्र उतार स्वरूपच असल्यामुळे त्याची तीव्रता किती आहे, त्या पाऊस बी सुरू आहे, तीव्रता जास्त आहे, त्यामुळे दरड कोसळण्याची तीव्रता किती आहे आणि किती त्या याच्याखाली ॲक्च्युली दबलेलं आहे हे आमचे एनडीआरएफचे लोक आणि काही ट्रेकची लोक आणि स्थानिक मजूर यांच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी सुरू आहे काम. आपल्याला माहिती असेल की संपूर्ण राज्यामध्ये आपत्ती निवारणाचं काम जे आहे ते हे विभाग करत असतं. साधारणतः काल रात्रीपासून ही संपूर्ण टीम कशा पद्धतीने कार्य करते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. जेव्हा ही घटना घडली तेव्हा काय परिस्थिती होती इथे? इथे आमचं कंट्रोल रूम जो स्टेटचा असो, जिल्ह्याचा असो, तालुक्याचा असो, 24/7 सुरूच असतो. आमचे ऑपरेटर्स या ठिकाणी असतात. ज्यावेळी घटना आमच्या निदर्शनास आणली आम्ही तात्काळ आमच्या वरिष्ठांना ही कल्पना दिली आणि समन्वय साधला. सगळ्यात महत्वाचं असतो म्हणजे सर जीव वाचवणे, त्यासाठी एनडीआरएमच्या टीम आणि मेडिकल टीम्स जिल्हा स्तरावर तात्काळ आम्ही त्या ठिकाणी रेस्ट केले. आमचे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय स्वतः रात्रीच त्या ठिकाणी निघाले आणि पोहोचले बेस कॅम्पवरता आणि तिथून त्या ठिकाणी सर्व ते समन्वय साधत. साधारण तुम्हाला किती वाजता या ठिकाणी आणि तुम्ही रात्री किती वाजता? नाही, मी घरीच होतो आणि पहाटे मग या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये आलो साहेब. घरातूनच मी आज सगळ्या ठिकाणी समन्वय सुरू होता. वरिष्ठांना ब्रीफिंग करणे, एअरफोर्स पासून ते आर्मी, नेव्ही आणि एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलीस, स्थानिक प्रशासन यांचं कंटिन्युअस रात्रभर आमचं समन्वय या ठिकाणी सुरू होतं.